मालमत्ता कर वसुलीसाठी शासकीय विद्यानिकेतन बीएड महाविद्यालयाला महापालिकेच्या वतीनं सील लावण्यात आलंय. महापालिका प्रशासनाच्या वतीनं थकीत कर वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत आज महापालिकेच्या वॉर्ड प कार्यालयाच्या वतीनं शहरातील उस्मानपुरा भागातील शासकीय विद्यानिकेतन बीएड महाविद्यालयावर कारवाई करण्यात आली. 6,11,212 रुपये थकीत कर वसुलीसाठी महाविद्यालयातील प्राचार्यांचे कार्यालय सील करण्यात आलं. या कारवाईविषयी मनपा वॉर्ड अधिकारी महावीर पाटणी यांनी एमसीएनशी बोलताना अधिक माहिती दिली. शासनाचे जे विद्यानिकेतन कॉलेज आहे, डीएड कॉलेज आहे, तर त्या ठिकाणी प्रिन्सिपलची कॉबिन, विद्यानिकेतन जी शाळा आहे त्या ठिकाणी प्रिन्सिपलची कॅबिन आम्ही सील केली. त्यांच्याकडे जवळपास 5.5 लाख रुपयाचा टॅक्स येणं बाकी आहे. आणि बीएड कॉलेजचं जे आहे तर त्या ठिकाणी जवळपास जास्त नाही पण 65,000 रुपये त्यांच्याकडे येणार आहे. तर ते त्यांचे ऑडिटोरियम पण आम्ही सील केलं आहे. आतापर्यंत जवळपास वार्ड एफ कार्यालयाने 80 प्रॉपर्टीवर जप्तीची कारवाई केली आणि त्याच्यातनं जवळपास 30 लाख रुपयाची वसुली आम्ही त्या जप्तीच्या कारवाईतून केली आणि अजून काही प्रॉपर्टी अजूनही सील आहे. यावेळी मनपा वॉर्ड 1 मधील मालमत्ता अधिकारी संजय सुरडकर, एस एन मलके, इकबाल अन्सारी, बी एन शेजूर यांचा सहभाग होता. महापालिकेची आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी कर वसुलीची मोहीम सुरूच राहणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनानं दिली आहे. मी औरंगाबाद शहराच्या नागरिकांना अशी विनंती करतो महानगरपालिकेच्या वतीने की आपला मालमत्ता कर कृपया आपण ज्या ज्या संबंधित वार्ड कार्यालयामध्ये भरून महानगरपालिकेला